एकनाथ एकना या शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड भरत गोगावले यांची व्हीप पदी निवड ते राज्यपालांचा फ्लोअर टेस्टचा निर्णय असे सगळे महत्वाचे निर्णय चुकीचे ठरवून देखील एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद वाचलंय सर्वोच्च न्यायालयाने हे निर्णय घेणाऱ्या पदांवर या पदांच्या निर्णयावरती ताशेरे ओढले मात्र तरी देखील शिंदे सरकारच्या मुख्यमंत्री पदावरती याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये म्हणूनच आता शिंदे सरकारच्या नैतिकतेवरती प्रश्न विचारले जात आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती प्रतिक्रिया देत असताना जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये थोडीशी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी माझ्यासारखा राजीनामा द्यावा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं तर तुम्ही बेकायदेशीर सरकारचं प्रतिनिधित्व करताय नैतिकता असेल तर आपण राजीनामा द्यावा असं आव्हान संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना दिलंय त्यामुळे या सत्ता संघर्षातल्या निर्णयांमध्ये सुप्रीम कोर्टाने नेमके कोणाच्या भूमिकांवरती ताशेरे ओढले आणि कोणाकोणाच्या नैतिकतेवरती खऱ्या अर्थाने प्रश्नचिन्ह निर्माण झालंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करू तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपासून ज्यांचे सगळ्यात जास्त निर्णय सुप्रीम कोर्टाने खोडून काढले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा या सत्ता संघर्षातला सगळ्यात वादग्रस्त निर्णय होता तो म्हणजे फ्लोर टेस्ट बोलावून उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला लावणं त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर सात अपक्ष आमदारांचं पत्र शिंदेबरोबर गेलेल्या चौतीस आमदारांचं ठाकरे सरकार विरोधात अविश्वास दाखवणारं पत्र शिंदे गटाने एकनाथ शिंदे यांची नेतेपदी केलेली निवड ते शिंदे गटांच्या आमदारांच्या सुरक्षेला असणारा धोका या कारणांचा आधार भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेला होता मात्र सुप्रीम कोर्टाने ही सगळी कारणं खोडून काढताना राज्यपालांकडे फ्लोअर टेस्ट घेण्यासाठी कोणतंच कॉन्क्रीट कारण नव्हतं असं म्हटलंय शिंदे गटाच्या आमदारांनी जे पत्र दिलेलं त्यातनं ते उद्धव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहेत असं कुठंच प्रतीत होत नव्हतं यासोबतच शिंदेच्या आमदारांची नाराजी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न होता त्यासाठी फ्लोर टेस्ट बोलवता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यपालांचा फ्लोअर टेस्ट बोलवण्याचा निर्णय हा अवैध ठरवला राज्यपालांनी त्यांच्या अधिकार कक्षेत न येणारे निर्णय घेतले असं देखील सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलंय म्हणूनच राज्यपाल या संवैधानिक पदावरती बसून देखील पक्षीय विचारधारेच्या पलीकडे जाऊन निर्णय घेण्यात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे पुन्हा अपयशी ठरल्याचं बोललं जात आहे सुरुवातीपासूनच भगतसिंग कोश्यारी हे भाजपचं सरकार प्रस्थापित करण्यात राज्यामध्ये आग्रही आहेत असा आरोप होत होता आणि आता त्यावरती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाल्याचं जाणकार सांगतात त्यामुळेच राज्यपाल म्हणून नैतिकदृष्ट्या काम करण्यात भगतसिंग कोश्यारी हे पुरते अपयशी ठरलेत असं म्हणायला पुरेपूर स्कोप राहतो नैतिकतेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं दुसरं नाव आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कोर्टाने कालच्या निकालामध्ये राहुल नार्वेकर यांचे दोन निर्णय रद्दबातल ठरवले त्यातला पहिला निर्णय भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती मान्य करण्याचा आणि दुसरा निर्णय होता शिवसेना विधिमंडळ नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड स्वीकारण्याचा हे दोन्ही निर्णय घेताना शिवसेनेत फूट पडली हे सिद्ध झालं होतं तरी देखील या फुटीची खातरजमा न करता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने हे दोन निर्णय दिले सुप्रीम कोर्टाने देखील या त्रुटींवरती बोट ठेवत अध्यक्षांचे निर्णय हे इनव्हॅलिड ठरवले विधानसभेचं अध्यक्षपद हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारं पद म्हणून पाहिलं जातं त्याचबरोबर एखाद्या पक्षाचा व्हीप विधिमंडळ नेतेपद यासाठी एकापेक्षा जास्त दावेदार असल्यास ते निवडताना अध्यक्ष एक ट्रिब्युनल म्हणून काम करतात अशावेळी अध्यक्षांनी कोणाचा दावा खरा कोणाचा दावा खोटा हे तपासण्यासाठी निष्पक्ष म्हणून काम करणं अपेक्षित होतं मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आणि परिणामी त्यांच्या नैतिकतेबद्दल देखील इथून पुढे प्रश्न हे विचारले जातील नैतिकतेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं तिसरं नाव आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुरुवातीपासूनच सत्ता संघर्षातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच भूमिकेवरती नैतिकतेच्या दृष्टिकोनातनं प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते त्यात आता सुप्रीम कोर्टाच्या निकालाची भर पडली फ्लोअर टेस्टची ऑर्डर देताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जी कारण दिली होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राचा देखील उल्लेख दिला होता विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र लिहून ठाकरे सरकारवरती सभागृहाचा विश्वास नाहीये असं म्हटलं होतं मात्र विरोधी पक्षनेते म्हणून पत्र न लिहिता फडणवीसांनी अविश्वासदर्शक ठराव आणायला पाहिजे होता असं सा प्रोटोकॉल सांगतो त्यामुळे फडणवीसांनी पत्र लिहिणं आणि त्यानुसार राज्यपालांनी फ्लोर टेस्ट बोलावणं याचे वेगळे अर्थ सध्या काढले जात आहेत पहिला अर्थ म्हणजे राज्यपाल जर भाजपच्या बाजूने पक्षपाती पद्धतीने वागत असतील तर त्यामध्ये त्यांना फडणवीसांची साथ होती असं सिद्ध होत असल्याचं बोललं जात आहे यासोबतच कोश्यारी आणि फडणवीस या, या दोघांच्या भाजप आणि संघाच्या राजकीय पार्श्वभूमीचा संबंध सुद्धा जोडला जातोय त्यामुळेच संविधानाची चौकट न पाळता पक्षीय संबंधांचा उपयोग करून असंवैधानिक निर्णय घेण्यात फडणवीस देखील सहभागी होते असा आरोप करून आता फडणवीसांच्या नैतिकतेवर देखील प्रश्न विचारले जात आहे नैतिकतेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं चौथं नाव आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या पहिली गोष्ट म्हणजे राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचा दिलेला आदेश शिवाय उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आणि यातली दुसरी गोष्ट म्हणजे भरत गोगावले यांची चीफ व्हीप म्हणून निवड मान्य करणं आणि तिसरी म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदी झालेली निवड ही राज्यपाल आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्य करणं मात्र आजच्या सुनावणीत या तिन्ही गोष्टी सुप्रीम कोर्टानं अवैध ठरवल्यात पण तीन अवैध निर्णयानंतरही शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम आहेत केवळ उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि विधानसभेतला मोठा पक्ष असलेल्या भाजपने पाठिंबा दिला म्हणून एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची राज्यपालांची कृती ही सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर असंवैधानिक मार्गाने झालेले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावरती होणारी ही टीका आता कायम राहू शकते आणि याच मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला नैतिकतेवरून देखील आव्हान दिलं जात आहे त्यामुळे नैतिकतेच्या मुद्द्यावरून अगदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून ते कोशारी राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती सध्या प्रश्नचिन्ह हे उपस्थित केले जातात तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका